जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तीन महत्त्वाची अपडेट घेणार आहोत त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे मुंबई पोलीसविषयी त्याच्यानंतर जे चालकपदांची मिरिट आहे तीसुद्धा लागलेली आहे मुंबईच्या आणि त्याच्यानंतर ठाणे सिटीची मिरिट किती लागलेली आहे कसं लागलेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर पहा मित्रांनो एकंदरीत मुंबई पोलीस शिपाई भरतीची काल भरपूर मुलांना हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे एकंदरीत पाच एप्रिल पर्यंतचं नियोजन आलेलं आहे समोर आणि त्यांना हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे आणि जे हॉल तिकीट जनरेट झालेलं आहे मित्रांनो हे शेवटचा जो काय टप्पा होता यामध्ये सिरियल नंबरनुसार हॉलटिकीट न येता अधूनमधून कसे पण आलेले आहेत असं काही नाही की सिरियलप्रमाणे प्रमाणे झालेलं आहे ज्याचं कमी सिरियल नंबर आहे अर्ज क्रमांक आहे ते लेट पण आलेलं आहे ज्याचं जास्त आहे त्याचं अगोदरसुद्धा आलेलं आहे पण जवळपास मला वाटतंय की ज्या पद्धतीने आता मुंबई पोलीस वेगवान पद्धतीने ग्राउंड घेत आहेत दहा ते पंधरा तारखेच्या एप्रिलच्या पर्यंत सर्व ग्राउंड कंप्लीट होऊन जातील आणि शक्यतो मेमध्ये परीक्षा घेण्यात येईल बघा मित्रांनो काल संध्याकाळी जवळपास माझ्या माहितीनुसार नव्वद टक्के मुलांना तिकीट जनरेट झालेले आहेत ज्याला कोणाला मॅसेज आला नसेल त्यांनी मॅसेज चेक करा आपल्या वेबसाईटला जाऊन प्रोफाईलला जाऊन चेक करून घ्या काल हॉल टिकीट जनरेट झाले ठीक आहे एक महत्त्वाची अपडेट होती दुसरं मित्रांनो मुंबई पोलीस शिपाई चालक या पदाचे मुलांचे ग्राउंड झालेले होते आणि त्यांची एकंदरीत पात्रता जी लिस्ट आहे ती सुद्धा लावण्यात आलेली आहे पात्रता लिस्ट यामध्ये ज्या मुलांना मार्क चांगले आहेत त्यांना त्या लिस्टमध्ये नाव आहे परंतु त्या लिस्टमध्ये मार्क दिलेले नाहीत फक्त आपला अर्ज क्रमांक दिलेला आहे चेस नंबर दिलेला आहे आणि डायरेक्ट पात्र आहे त्याचं नाव दिलेलं आहे लिस्ट दिलेली आहे त्यामुळे बघा ती लिस्ट लागलेली आहे ती लिस्ट जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या पहा तुमचं नाव आहे किंवा नाही त्याचबरोबर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे ठाणे शहर भरपूर दिवसापासून आपण वाट बघत होतो की ठाणे शहराची मेरिट लिस्ट कधीपर्यंत लागेल आणि ती आता लागलेली आहे आश्चर्यचकित लिस्ट आहे खूप हाय लिस्ट लागलेली आहे ते आपण बघूया बघा मित्रांनो तर ओपन कॅन्टगिरीचे जे मुलं आहेत पुरुष त्यांची जवळपास पंचेचाळीस मार्काची लिस्ट लागलेली आहे त्याच्यानंतर महिलांची एक्केचाळीस मार्काची लिस्ट लागलेली आहे ओबीसी बेचाळीस लागलेली आहे आणि महिला चौतीस मार्काची लागलेली आहे डब्ल्यू एस पुरुषांचं एक्केचाळीस मार्काची लागलेली आहे आणि महिलांचं सदोतीस मार्काची लागलेली आहे एन टी सी त्रेचाळीस मार्काची लिस्ट लागलेली आहे आणि महिलांना सदोतीस मार्काची लिस्ट लागलेली आहे त्याच्यानंतर एन टी डी त्रेचाळीस महिला छत्तीस एन टी बी एक्केचाळीस आणि महिला बत्तीस एस सी कॅटेगिरीवाल्यांना अडोतीस मार्काची लिस्ट लागलेली आहे आणि महिलांना तेहतीस मार्क आहेत विजय ए म्हणजेच एन टी ए किंवा विजय ए ए यांचीसुद्धा त्रेचाळीस मार्काची लिस्ट लागलेली आहे आणि महिलांना सदतीस मार्काची लिस्ट लागलेली आहे मित्रांनो ठाणे शहरला सर्वात जास्त हाय मेरिट लिस्ट लागण्याचं कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे ठाण्याला चीप सिस्टीम नव्हती सोळाशे मीटरला सरळ होतं आणि शंभर मीटरला सुद्धा चीप नव्हत्या त्यामुळे मुलांना खूप चांगले मार्क मिळालेले होते आणि त्यामुळेच एवढी हाय लिस्ट लागलेली आहे मित्रांनो बा याच्यावरून बाकीच्या मुंबईवाल्यांनी टेन्शन घेऊ नका आता थोडेच दिवस राहिले तुमचे काही का असे ना ग्राउंड देऊन या मिरिट ठाण्या मुंबईची कमीच लागण्याची अपेक्षा आहे पाहू आता काय होतं ते बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा जय हिंद नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया